चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। रितेश मात्रे आणि लॉंग स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मिस्टर अजित। चला किरण स्मृति गंसोली लवकरात लवकर 12 खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहे। गोलंदाजी ट्रैक वर पहिले षटक पावर प्ले चा हाताळतोय तो अरुण। चला मैच ला करूया आपण सुरुवात, दोन्ही टीम्स ला शुभेच्छा आमच्या कमेंट्री बॉक्स कडून। चार षटकांची लढत, पहिलं षटक पावर प्लेच असणार आहे। यस, पंचांचा आला हिरवा कंदील, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन। मॅचला होते सुरुवात, पूर्वार्धाचा खेळ सुरू। अरुण पहिला बॉल घेऊन समोर आहे तो म्हणजे रितेश। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आपण पाहतोय, पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा, अगदी जागेवरच थांबवलं फलंदाजाला पूर्णपणे अरुणने। चांगला चेंडू हाताळला, सुरुवात खूप चांगली करत असताना डॉट बॉलने त्यांनी सुरुवात केली आहे त्याच्या या ओव्हरची। संध्याकाळचं सत्र, वाराचा वेग हळूहळू आपण पाहतोय, मंदावत असताना आणि गर्मी थोडी थोडी कमी होत असताना यावेळेस पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॅट लवकर फिरवली, चेंडू थोडा उशिराने आला, गुडले स्पॉटवर पिच झाल्यानंतर थोडीशी उचली कमी, त्यानंतर मात्र बॅटची कडा लागल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू। व्हेरिएशन दोन्ही चेंडूवर पाहायला मिळाले अरुणच्या माध्यमातून, ज्याने थोडंसं आश्चर्यचकित आणि अचंबित केलं ते म्हणजे रितेशला। थोडीशी सल्ला मसलं, थोडंसं डिस्कशन, थोडासा संवाद अजित आणि रितेशमध्ये होताना पाहायला मिळाला। अरुणच्या विरुद्ध काहीतरी रणनीती त्यांना आखावी लागणार आहे। राईट अमोर द विकेट, बॅकवूडवरनं जागा बनवली आणि पॉईंटच्या कव्हर आणि मधून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड झाली। बॅकअप जोपर्यंत येतो एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर वरून तोपर्यंत मात्र एक धाव इथे पूर्ण इथे होताना पाहायला मिळाली आपल्याला। उमेश म्हात्रे अगदी चांगला डिस्टन्स त्यांनी कव्हर केला, चांगलं बॅकअप त्यांचं पाहायला मिळालं आणि दोन डॉट बॉल आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरही सिंगल येताना पाहायला मिळाली ती म्हणजे रितेशच्या बॅटमधनं। स्ट्रायकिंग एंडवर आता अजित पाहायला मिळेल आपल्याला, चौथा बॉल फेस करतोय या ओव्हरमधील वैयक्तिक पहिला। जसा आलाय चेंडू तसा सोडून दिलाय डाऊन द लेग, अगदी आशिष पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू। व्हाईट प्लस वन, दोन धावा धावफलकावर, एक्स्ट्राच्या रूपात ऍड करत असताना आतापर्यंत तीन चेंडू चांगले हाताळले होते। चौथ्या चेंडूवर मात्र अरुणची थोडीशी लाईन बिघडली आणि किपर क्लोज आहेत आशिष पाटील आणि त्यांनाही चकवून चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय। धावसंख्या तीनच्या घरामध्ये, बिनबाद तीन आपल्याला पाहायला मिळतंय गजानन तुर्बे हा संघ। आखूड पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि याही वेळेस लाईन खरा, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल इथे येताना पाहायला मिळतोय। यावेळेस थोडासा कमी गतीने टाकलेला, व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये लेंथ इथे बिघडत असताना पाहायला मिळाली ती अरुणची आणि हा सलगचा दुसरा व्हाईट बॉल। राईट आर्म ओव्हर द विकेट तो मारा करतोय फलंदाजाच्या विरुद्ध। खोलवा टप्प्याचा बॉल, इथे आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळाला, पंचांकडे अपील नक्कीच करण्यात आली होती सौम्य, मात्र पंचांनी सांगितलं की इम्पॅक्ट बाहेर आहे आणि लेगबायच्या रूपामध्ये ही एक सिंगल मात्र धावफलकावर ऍड करत असताना एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती पाचच्या घरामध्ये। चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, अगदी सावध अशी सुरुवात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं, रितेश आणि अजित। पावरप्लेचं षटक सध्या मार्गस्थ आहे। यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने, मिडॉनचा फिल्डर मात्र चेंडूवर वेगाने जातोय, कोणती रन मिळत नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। अगदी अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट इथे बॉलिंग करत असताना तो म्हणजे अरुण आपल्याला पाहायला मिळालाय। शेवटचा बॉल पावर प्लेचा फेस करतोय रितेश। यावेळेस ऑन साइडला टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस दिशा खराब आहे। व्हाईट प्लस वन, नुसता व्हाईट नाहीये तर या दोन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक्स्ट्राज मध्ये खर्च करतोय गोलंदाज, तब्बल तिसरा व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपामध्ये आतापर्यंत एकूण पाच धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये। एकूण धावसंख्या सात आहे आणि एक बायशी देखील, एक लेगबायची देखील धाव आहे आणि एक धाव आली ती फक्त बॅटच्या साह्याने आणि उर्वरित पाच धावा या व्हाईटच्या रूपात आल्यात। यावेळेस पंचांकडे अपील केली गेली आहे, मात्र पंचांनी अपील खारिज केली आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती केली होती अरुणने। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद धावसंख्या पाहायला मिळते ती सातवर।
मी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले प्रल्हाद सरांना विनंती करतोय की त्यांनी या व्यासपीठावर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर करतोय. गणेशजी कारंडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळून काढलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि मात्र विकेटचं बटन, इनिंग समाप्त झाली आहे, ती म्हणजे अजितची. आपण पाहिलं तर प्रल्हाद सर सानपडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत आणि सानपडा प्रीमियर लीग मध्ये जी एक्झिबिशन मॅच असते आता रबायला आलेत. यस, बीमर साठी बॅट्समन रिव्ह्यू. ओके ओके ओके, बॅट्समन रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलं बीमर साठी. या इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो रिव्ह्यू गमावलाय आणि विकेट आली. सो पहिल्या बॉलवर विकीला मिळालं यश. आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय तो अजित, धाव संख्या आहे ती 7-1 विकेटच्या मोबदल्यात. गजानन तुर्बे विरुद्ध आपण पाहतोय किरण स्मृती घनसोले अशी लढत रंगत असताना नक्कीच. आणि ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालं असे ऐरोली कळवडा परिसरातील एक चांगलं क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व, चांगले समालोचक, चांगले क्रिकेटर आणि क्रिकेटचा निस्तीम चाहते योगेशजी कोळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करतोय. योगेशजी कोळी सरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. नवीन फलंदाज मिस्टर मनोज मैदानाच्या आतमध्ये, मनोज सिंग एक चांगले अष्टपैलू खेळाडू, गेल्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली साकारली होती आणि फिल्डिंगही चांगल्या स्टँडर्डची त्यांनी केली होती असे मनोज सिंग मैदानाच्या आतमध्ये झाले. धाव संख्या 7-1 गजानन तुर्बे. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी वाटायला आली आहे आणि सध्या थोडासा स्ट्रगल त्यांचा सुरू आहे असं दिसतंय, मात्र अजून भरपूर चेंडूंचा खेळणं बाकी आहे. एक चांगली धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. कलवा टप्प्याचा बॉल अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून गेला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि मिळाली फक्त सिंगल. प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिला तर या किरण स्मृती घनसोली संघाचा अगदी वेगाबरोबर व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी साकारत असताना आतापर्यंत तरी पाहायला मिळालाय. पहिल्या बरोबर विकेट आल्यानंतर अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला अगदी यॉर्कर लाईनचा. मनोज सिंगच्या बॅटला हलकासा स्पर्श करून निघून गेला तो घोषांकित क्षेत्रात. पुढचा बॉल ओवर द विकेट, आखूड पद्धतीचा चेंडू इथे फटका फसला मिस टाइम स्ट्रोक. उमेश म्हात्रे यांच्यापासून थोडासा दूरवर राहिला चेंडू आणि या दोन धावा असतील. धावून काढलेली एक आणि ओव्हर थ्रोची एक. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हता कोणताही, गोलंदाज पोहोचला नव्हता आणि तदनंतर मात्र या दोन धावा येताना पाहायला मिळाल्या. दोन धावाने धावफलक पुढे सरकत असताना 10 घरामध्ये 10-1 गजानन तुर्बे. आतापर्यंत दुसऱ्यावरचा खेळ सुरू असताना 3 चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हर मधील. 4 षटकांची लढत, कितपर्यंत मजल मारेल तो गजानन तुर्बे पाहणं मजेशीर राहील. एवढे पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती लेग बिफोर विकेटची, मात्र पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आणि इथे मात्र हा डॉटबॉल येताना पाहायला मिळाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 स्थिर, 10-1. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील बाकी. यावेळेस स्टेप आउट झाले होते, स्क्वेअर लेगला बॉलला उडवलाय, बॉल 1 बाउन्स करत निघून गेलाय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. फटका चांगला होता, टायमिंग बेमिसाल होतं फलंदाजाच्या माध्यमातून.
मात्र दिशा जर पहिली चेंडू जिथे डिक्लेअर मध्ये होती रितेश आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राइक वर आहेत. धावसंख्या 11 गरामध्ये 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि धावा खर्च केल्या 4 विकेटने आणि 1 विकेट मात्र प्राप्त केले. यश त्याने मिळवलंय आतापर्यंत. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारतोय तो विकी. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन ऑन साइडला दिशा दिली आहे. उमेश म्हात्रे यांच्या डोक्यावर चेंडू स्वार झालाय. थोडस त्यांना चकवलं आणि जिथे डॉट बॉल आला असता तिथे एक सिंगल आली शेवटच्या बॉलवर आणि स्ट्राइक ठेवलतोय तो रितेश स्वतःकडे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 12 गजानन तुर्बे. एक रंगतदार असा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. किरण स्मृती गंचुली विपक्ष गजानन तुर्बे. जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच कुमार 11 तुर्बे विरुद्ध खेळणार आहे. तीही अगदी एक महत्वाची मॅच असणार आहे कारण तो जिंकणारा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होणार आहे. बक्षीस पात्र फेरीसाठी तो सामना असणार आहे. चला मॅचला आपण थोडीशी गती द्यायची आहे. थोडं आपण स्पीडअप करूया. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर अतुल. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्या 7 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 5. इकॉनॉमिकल स्पेल दोन्ही गोलंदाजांनी हाताळलाय अरुण आणि विकी. आणि त्यानंतर मात्र अतुल तिसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळेस स्टेप आउट झाले होते. प्रयत्न हा सुरू होता मगासपासून. फलंदाज रितेशच्या माध्यमातून सरते शेवटी या बॉलवर यश मिळालंय आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकार. वारंवार स्टेप आउट होत होते. अगोदर पाहिलं तर स्क्वेअर लेगला ती सिंगल आली. तद्नंतर मात्र इथे यशस्वीरित्या कनेक्शन आणि रिझल्टही बेमिसाल. बॉल सीमा पार षटकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 घरामध्ये. पुढचा बॉल यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने टाकण्याचा प्रयत्न. व्हाइट बॉल व्हाइट प्लस 1. पुन्हा एकदा विकेट कीपरला चेंडू गॅदर करता आला नाहीये. व्हाइट आणि 22 शर्पात आपण पाहिलं तर ही सिंगल मिळते कारण गोषकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केलं अतुलचं ते म्हणजे बॅट्समन रितेशने आणि तद्नंतर व्हाइट प्लस 1 या 2 धावा एकूण धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 20 गरामध्ये. 20 रन्स ऑन द बोर्ड. 40-45 धावा एक चांगलं टार्गेट असणार आहे. सकाळपासून आपण ती चर्चा करतोय आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न गजानन तुर्बे टीमचा असणार आहे हे मात्र निश्चित आहे. मात्र किरण स्मृती संघ गोलंदाजाच्या माध्यमातून काय आव्हान त्यांच्या समोर उभं टाकणार आहे हे पाहावं लागेल. यावेळेस बघा रितेशने पुढे एकदा अगदी फ्रंट फुट वरन फटका खेचलाय खरा. सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात चंदनने मात्र हा टिपलाय सुंदर झेल आणि संपलाय तो फलंदाज रितेशचा खेळ. सेकंड विकेट डाऊन ऑफ गजानन तुर्बे इन द फॉर्म ऑफ रितेश आणि विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज अतुल. षटकार खाल्ला तद्नंतर व्हाइट प्लस 1 आणि त्याच्यानंतर पुढच्याच बॉलवर मात्र बाद केले. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं क्रिकलाऊच्या माध्यमातून. टायमिंग थोडस चुकलं. फटका अतिशय चांगला होता. योग्य पद्धतीने हा फटका खेचला होता. तद्नंतर मात्र डिस्टन्स जो कव्हर करायला हवा ताकद जी जनरेट करायला हवी पॉवर जी जनरेट करायला हवी ती काही करता आली नाही ती रितेशला आणि तद्नंतर मात्र तो इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार तद्नंतर मात्र व्हाइट प्लस 1 आणि त्यानंतर मात्र विकेट इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 गरामध्ये. 20 रन्स ऑन द बोर्ड. 24-2 आपल्याला पाहायला मिळते गजानन तुर्बे संघ. सध्या धावांसाठी थोडासा संघर्ष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज मिस्टर सुशील चौथ्या क्रमांकावर. यावेळेस शेवटच्या क्षणी मात्र बॅट चा फेस ओपन केलाय. पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकललं बॅकवर्ड पॉईंटला. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना मिळाली सिंगल. विकेट गमावल्यानंतर थोडस प्रेशराईज करण्याचं मात्र इथे प्रयत्न नक्की करेल किरण स्मृती गंसोली संघ. कारण गजानन तुर्बे अगोदरच धावा येत नाहीयेत. मध्ये एखाद दुसरा षटकार आला हे नक्की. मात्र षटकार मारणारा रितेश मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र गेलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. लाईनला कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली.
22 रूपा मध्ये सिंगल आपल्याला पाहायला मिळाली। बॅट बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही, विकेटकीपर आशिष पाटीललाही या चेंडूने बीट केलं। वेगवान स्पेल हाताळतोय तो म्हणजे मिस्टर अतुल। विकेट मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये आता पाहायला मिळतोय आपल्याला। यावेळेस बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला, लाईन रीड करण्यामध्ये थोडासा अपयशी ठरतोय तो सुशील। लाईन अँड लेंथ तुम्हाला लवकर रीड करावी लागेल आणि तदनंतर तुमचं शॉट सिलेक्शन अगदी अचूक होत असत। शेवटचा बॉल या ओव्हर मधील, शेवटच्या बॉलवर मात्र घणाघाती आक्रमण केले सुशीलने आणि बॉलला पाठवले अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं फॉर द मॅक्सिमम। इट्स अ मॅग्निफिसंट हिट फ्रॉम द बॅटर सुशील, बॉल गोइंग फॉर द 6 रन्स। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या 28 गड्यामध्ये 28 for 2। या ओव्हरमध्ये अगदी धावांचा पाऊस आपल्याला येताना पाहायला मिळाला, तब्बल धावा आल्या या ओव्हरमध्ये 16 दोन षटकार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर वाईडच्या रूपामध्ये दोन धावा आणि तदनंतर एक बाईज आणि एक सिंगल। धावसंख्या मात्र इथे चांगल्या पद्धतीने कव्हरअप केली आहे गजानन तुर्भे टीमने। राहुल शेट्टी स्टॉकच्या षटकामध्ये समोर येतो, मनोज सिंग अगोदरच शफल झाला होता, फॉलो केलं राहुलने त्याला ऑन साइडला, अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न उमेश म्हात्रे बॉलवर वेगाने जात असताना शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान रन मिळते फक्त सिंगल। धावसंख्या 29, शेवटचे 5 बॉल या इनिंगचे। राहुल शेट्टी पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट, कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पिक केला या बॉलला, रीड लवकर केलं स्लोअर वनला आणि डिपॉझिट केलं ते सरळ स्टँड्स मध्ये फलंदाज सुशीलच्या बॅटमधनं। हा आपण पाहतो येत असताना अजून एक तडाखा, अजून एक दमदार षटकार। एकूण धावसंख्या 35 गरामध्ये 35 आपल्याला जाताना पाहायला मिळते। सुशील 5 बॉल 14 खेळतोय आणि आपण पाहतोय मनोज खेळतोय तो 3। अफलादून फटकेबाजी सुशील इथे साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 35-2 अशी धावसंख्या। राहुल शेट्टीवर मात्र आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय, दुसऱ्याच बॉलवर मात्र षटकार खेचलाय तो सुशीलने। अजून एक तडाखा, बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस फ्रॉम द सुशील, हिटिंग ऑल अराउंड, अगदी षटकारांची आतिषबाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। राहुल शेट्टीच्या विरोधात अगदी आग ओकणारी फलंदाजी, अगदी क्रीडांगणाच्या आतमध्ये आग लावणारी फलंदाजी। बघा ऍक्शन रिप्ले, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय। 2 बॉलवर 2 मोठे प्रहार, मोठा आघात, 2 मोठे उत्तुंग षटकार। पहिला अगदी समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या वरून, यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या वरून। एकूण धावसंख्या 41, टेनिस बॉल क्रिकेट, एक चेंडू पुरेसा आहे फलंदाजाला फॉर्म मध्ये परतण्यासाठी। आणि इथे बघा सुशीलने या इनिंग मध्ये तब्बल 3 षटकार खेचलेत, वैयक्तिक 20 या धावसंख्येवर तो खेळतोय, 6 बॉल 20। एकूण धावसंख्या 41, 41 for 2। यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला राहुल शेट्टीच्या माध्यमातून, अगदी सबरी डिलिव्हरी पडल्यानंतर वेगवान पद्धतीने विकेट किपर जिथे आपण पाहिलं तर उमेश म्हात्रे सध्या तैनात आहेत, त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय। डॉट बॉल, शेवटचे 2 बॉल। यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, हाईट भरपूर या चेंडूवर। आमचे पंच बिरजू भगत सांगतात 1 रन कंप्लीट, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव देखील कंप्लीट। मनोज सिंग वेगाने मात्र आले अगदी नॉन स्ट्रायकर एंडवर आणि अगदी चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड, मात्र लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात मात्र या धावा धावफळकावर ऍड करतील आमचे गुणलेखक। एकूण धावसंख्या
43. आता फाइटिंग टोटल प्रदीप सर इधे मात्र तैयार 43 धावा शेवटचा अजून एक बॉल बाकी है। चार ओवर च्या मैच मध्ये 40+ धाव संख्या नेहमीच फाइटिंग असते, फाइटिंग टोटल असते आणि ती अजूनही पुढे नेली जाऊ शकते। सुशीलच्या माध्यमातून बघूया। फुल टॉस बॉल टाकलाय शेवटचा, मात्र हा पूर्णपणे फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली, चांगली झेल या ठिकाणी टिपली आहे चंदनच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवर मात्र विकेट आली आहे ती सुशीलची राहुल शेट्टीच्या खात्यामध्ये। मात्र तोपर्यंत धाव संख्या उभारली गेली आहे ती तब्बल 43 आणि 44 रनचं लक्ष इथे मात्र सेट केलंय ते गजानन तुर्भे टीमने किरण स्मृती घनसोली च्या विरुद्ध। त्रेचाळीस धावा 46 धावांचं लक्ष। नक्कीच आज किरण स्मृती घनसोली संघाचा विचार केला तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू अर्जुन कदम आज कदाचित काही कारणास्तव स्क्वॉडचा मात्र हिस्सा नाहीये, प्लेइंग इलेव्हन मध्ये तो नाहीये आणि त्याची नक्कीच उणीव आज जाणवली आहे। कारण खऱ्या अर्थाने एक षटक तो चांगल्या पद्धतीने हाताळतो आणि एक बेनिफिट म्हणजे डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे आणि हलकासा टर्नही तो चेंडूला चांगल्या पद्धतीने करतो। चव्वेचाळीस रनचा मात्र इथे पाठलाग करायचा आहे किरण स्मृती घनसोली टीमला। दोन शब्द सरांसोबत सरांसाठी बोलायचे काय आहे धनु सर त्याचं नाव काय नाव नाव काय नाव तरी सांग अरे असं थोडी आहे। हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ गपाट चचकमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे तसेच रसिक प्रेमिकांचे डॉक्टर धनोज गपाट सर यांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। दिवेशा 11 क्रिकेट संघ ऐरोली आयोजित स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ गपाट चचक वर्ष पहिले दिवस दुसरा या दोन दिवसांमध्ये या चचकला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून भेटलेला आहे। विशेष म्हणजे या सामन्यांचा आयोजक ॲपल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर तथा आपल्याला फक्त ते ॲपल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर इतकेच आपल्याला माहीत आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ते एक चांगले समाजसेवक आहेत असे आमचे मित्र डॉक्टर धनोज लक्ष्मण गपाट सर यांच्या वतीने आजच्या या सामन्यांचं आयोजन यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सरांच्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर गेल्या महिन्यातच सरांच्या वतीने डोळ्यांची तपासणीचं एक कॅम्प लावलेला होता आणि त्या कॅम्पमध्ये 10 लोकांचं मोफत मोतीबिंदूचं या ठिकाणी ऑपरेशन करण्यात येणार होतं, परंतु कॅम्पला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सरांनी 10 संख्या ही 15 केलेली आहे असं सरांचं या ठिकाणी योगदान आहे। तसंच याच महिन्यामध्ये सरांच्या वतीने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याला सुद्धा या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांकडून मिळालेला आहे। म्हणूनच मला सांगावं असं वाटतं की सर हे फक्त एक व्यावसायिक डॉक्टर नसून तर एक चांगल्या पद्धतीचे समाजसेवक आहेत। सर आपल्या हातातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि जे इथे जे क्रिकेट खेळतात जे खेळाडू आहेत त्यांचं जे कला आहे ही जी मॅच आपण भरवली या कलेच्या माध्यमातून त्यांच्या अंगातील मॅच या ठिकाणी बघायला भेटतं। एवढंच सरांच्या बाबतीत बोलून मी पुढे माईक समालोचन कक्षाकडे सादर करतो। थँक्यू, थँक्यू सो मच। सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे, लक्ष आहे ते 44 रनचं आणि जशी इनिंगला सुरुवात होईल एक आपला भूमिपुत्र आवाज आपल्याला या ऐरोली विभागातील ऐकायला मिळेल। आम्ही मायक्रोफोन सोबवतोय तो योगेशजी कोळी सरांकडे। थँक्यू, तर धन्यवाद युवराज। जाऊया दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि आज उत्तरदारात आपण क्वार्टर फायनलचा सामना बघतोय।
डावेस्टोरचा चेंडू चेंडू ढकलला स्क्वेअर लेगच्या दिशेत, थोडीशी गफलत होते परंतु एकदा मात्र चोटी पण पूर्ण केली जाते, ती म्हणजेच विशाल शाह यांच्या माध्यमातून 44 धावांचा पाठलाग करताना मात्र काय घडणार काय बिघडणार, कारण चांगलेच फॉर्मात असलेले दोन्ही फलंदाज घनसोली किरण स्मृती घनसोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय विशाल शाह आणि राहुल शेट्टी. राहुल शेट्टी मागच्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी केली होती, वैयक्तिक 36 धावा फटकावल्या गेल्या होत्या, त्यानंतर मात्र आता 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानात हजर विशाल शाह आणि राहुल शेट्टी. फुलटॉसमध्ये चेंडू चेंडू सरळ टाकून दिला सिलिम मिडांच्या मिड ऑफच्या दिशेत, सुरेख क्षेत्ररक्षण होते परंतु तेवढंच थोडीशी गफलत केली जाते आणि एक धाव चोरून मात्र घेतली जाते ती राहुल शेट्टी यांच्या माध्यमातून. राहुल शेट्टी यांचं वैयक्तिक खातं उघडलं एका धावेने, संघाची धावसंख्या मात्र 3 चेंडूतर पोचते ती मात्र 2 घरात. अजिक वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र डावेस्टोरचा उजव्याशी थोडासा बाहेरून जाणार चेंडू, चेंडू बॅटची कट घेतोय आणि यष्टरक्षकाच्या हातात जातोय. यष्टरक्षक मात्र काही चूक न करता झेल टिपला जातोय. मोठा गडी मोठा हादरा मात्र नक्कीच किरण स्मृती घनसोली संघाला लागला जातोय. अशा प्रकारे विशाल शाहसारखा एक नवमेतील एक माथभर खेळाडू मात्र तंबूच्या आशा जाताना मात्र दिसतोय. 44 धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु त्याच्या प्रत्युत्तरादाखल पाहिलं तर किरण स्मृती घनसोली संघाला नक्की 44 धावा फटकावून मात्र पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी नक्की खट्टाटप करावी लागेल. कारण पाहिलं गेलं तर विशाल शाह बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय, तो म्हणजे उमेश म्हात्रे. नवी मुंबईतील एक जुना जाणता आणि अनुभवी फलंदाज अष्टपैलू सातत्याने कामगिरी करताना आपण पाहायला गेलं तच उमेश म्हात्रे मैदानात येताना दिसतात. नॉन स्ट्राईकला असलेला राहुल शेट्टी एक चांगली मजल मागच्या सामन्यात चांगली दमदार खेळली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार षटकारात आतषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक अजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि पहिली सफलता मात्र नक्कीच मिळते ती म्हणजे गजानन 11 तुर्वे संघाला. अजित चव्हाण वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक मात्र पूर्ण करताना या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पार पाडताना म्हणतात बंटी सर पाहायला मिळतात, बंटी कांबळी व बेजू फगात. हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू बॅटची कट घेतोय, परंतु यष्टरक्षक रितेश म्हात्रे मात्र एक चाणक्ष यष्टरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अचूक चित्त्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवला जातोय, अतिशय सुरेख चेंडू सुरेख षटक हाताळणं येते ते म्हणजे अजित चव्हाण यांच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, एक चौक्रहू लावला जातोय आणि हा मात्र उजवेश्वरचा जोरकस मारला चेंडू जोरकस मारलाय चेंडू दणदण करत जातोय तो कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेत आणि 4 धावांनी मात्र आपले मनसुबे मात्र दाखवून दिले जातात त्या उमेश म्हात्रे यांच्या माध्यमात. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजे 44 धाव करता धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 38 धावा मात्र फटकावे लागतील. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण असेल. दोन्ही मातबर नवी मुंबई क्रिकेट विश्वातील दोन मातबर संघ आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळतात. घनसोली किरण स्मृती घनसोली असो व गजानन तुर्भे संघ असो, दोन्ही संघ मात्र मातबर संघ एक दुसऱ्यासमोर नक्कीच नेहमीच कुरघोड्या करताना आपल्याला दिसत आहेत. आणि मात्र वैयक्तिक असं पहिलं आणि दुसरं षटक मात्र हातात विश्वास दाखवला जाते मनोज यांचा. कारण 18 चेंडू 38 धावांचं समीकरण 38 धावांचं समीकरण आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जातंय कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं होतं. 5 चेंडू अतिशय अप्रतिम सुरेख टाकले गेले होते परंतु शेवटच्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार केला गेला उमेश यांच्या माध्यमातून आणि 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पहिलं षटक मात्र संपुष्टात आलं. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. मनोज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मात्र हाताळताना राईट हँड ओव्हर द केट मारा विशाल शेट हा मात्र खणखर मारला देते आणि हा मात्र व्यासपीठाला सलामी दिली जाते. अशा प्रकारे मी मगाशीत म्हटल्याप्रमाणे राहुल शेट्टी पहिल्या चांगल्या फॉर्मात दिसतोय, पहिल्या
पहिल्या डावा पहिल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली, 36 धावांची घनादाजी घनाघाती फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिले. आता सुद्धा तशाच प्रकारची आपल्या पॅवेलियन मधून जसे का सेट होऊन आलेत का काय असं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार फटकावला जात आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं दुसरं षटक मनोज हाताळताना हा मात्र स्लोवर गती परिवर्तन केलं जात आहे. चेंडू जात आहे मिडांच्या दिशेत, तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. परंतु तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते, एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 13 धाव मात्र फलकावर लागल्या जाते. अजून 31 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. हा मात्र उजवेशला हलकासा उंची दिला चेंडू होता, अप्रतिम झेल टिपला जातोय आणि मला तर झेल रिले केला जातोय. अशा प्रकारे मात्र अप्रतिम सुरेख झेल सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे तो मात्र अजित चव्हाण यांच्या माध्यमातून आहे. अजित रिले क्षेत्ररक्षण केलं जाते आणि तेजस अजित चव्हाण यांच्या चेंडू छेडला आणि तेजस यांच्या हातात मात्र फेकला गेला. आणि अशा प्रकारे मात्र दुसरा गडी मोठा गडी बाद होतोय. मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक अनुभवी फलंदाज आपला अनुभव कुठल्या पद्धतीने फलंदाज जरा लवकर जायचा आहे, उशीर होत आहे कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, उजेडातच सामना खेळवायचा आहे. कारण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रात कुमार इलेव्हन तुर्भे हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये जाणारा सकाळच्या सत्रातला संघ होता. तो संघ मात्र आता वाटच बघत आहे कोण आपल्या कोणाबरोबर आपल्याला सेमीफायनलची लढत खेळायला मिळणार. तत्पूर्वी मात्र गजानन तुर्भे विरुद्ध किरण स्मृती घनसोली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चांगली सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये, त्यानंतर मात्र कुठेतरी अर्जुनला मात्र मिस केलं गणसोली संघाने आणि धावसंख्या 43 उभारण्यात गजानन तुर्भे संघ यशस्वी ठरला. हा मात्र डावेश्वरचा चेंडू जोरकार मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथं मात्र स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू अडवला जात आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते ती दीपेश आणि राहुल शेट्टी यांच्या माध्यमातून. अतिशय सुरेख नेटाने फलंदाजी करताना टेम्परमेंट ठेवून मात्र फलंदाजी करताना टेम्परमेंट ठेवून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते तो राहुल शेट्टी. कारण त्याला माहिती आहे आपल्याच चांगला फॉर्मात आहे, टचमध्ये आहे, तशा प्रकारे आपल्याला कुठल्या प्रकारे फलंदाजी करावी आणि कॅल्क्युलेशन करून नक्कीच राहुल शेट्टी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. हा पर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला, जोरकस मारण्याचा, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र मनोज यांच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मनोज यांच्या माध्यमातून केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी, जेव्हा जेव्हा आपला टप्पा चुकला जातो तेव्हा मात्र आपल्याला नक्कीच मार खावा लागतो. आणि खराब चेंडू जेव्हा जेव्हा टाकतो त्या चेंडूचा मात्र चांगल्या फलंदाजाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला जातो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मनोज हा मात्र जोरकस मारला वाटा. पुन्हा एकदा चेंडू येतोय आपल्या व्यासपीठाजवळ आणि चेंडू ते दिली जाते व्यासपीठाला सलामी. चेंडू जातोय आरपार, वाव 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 आणि षटकार. 6 धावीने धावसंख्या पुढे सरकली जाते. मगाशी म्हटल्याप्रकारे चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज तो म्हणजे राहुल शेट्टी. कारण पहिल्या सामन्यामध्ये 36 धावा फटकावल्यानंतर चांगलेच मनसुबे आणि मैदानाचं मला वाटतं पुरेपूर त्यांचा अभ्यास झालेला दिसतोय असं काहीतरी गणित राहुल शेट्टी यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार, शेवटच्या चेंडूवर षटकार, अशा प्रकारे या षटकामध्ये धावा फटकावल्या गेल्या त्या मात्र 14 धावा. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजेच 24 धावांचं, 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण असेल. धावसंख्या 2 गडी बाद, 20 धावा फलकावर लागल्या. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल कारण ह्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या गेल्या. पुन्हा एकदा आता गोलंदाजीचा कोणावर विश्वास दाखवला जाईल. 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण असेल. 12 चेंडू 24 धावा, नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये डोक्यांमध्ये कुठले तरी कुरघोडी करण्याचा विचार असेल. कारण काहीतरीच 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज येतोय तो अजय चव्हाण यांच्या मात्र विश्वास दाखवला जातोय. 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण असताना क्षेत्ररक्षण पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर शॉट मिड ऑन आणि शॉट मिड विकेट असे क्षेत्र लागणार. आणि हा मात्र एक चक्रवी लावला होता, तिथं मात्र पॉईंटच्या दिशेत एक झेल होता आणि तो झेल मात्र दीपेश यांचा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय तो क्षेत्ररक्षक
प्रमोद सिंग यांच्या माध्यमातून कुठेतरी चूक केलेली चूक ही महागात पडणार का, ही मात्र आपल्याला पाहायला मिळेल येणार आहे. कारण दीपेश सारख्या फलंदाजाचा झेल सोडल्यानंतर झेल सोडला परंतु नक्कीच एक धाव नक्कीच मिळाली व राहुल शेट्टीला मात्र स्ट्राईक मिळाली गेली. राहुल शेट्टी आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 चेंडूमध्ये 14 धावर खेळताना दिसतंय. हा मात्र जोरकस टाकमध्ये टाकलेला चेंडू हलकासा गुडलेट स्पॉटवर चेंडू पडला, हलकासा स्विंग होतोय आणि यष्टरक्षक रितेश आपला काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती 21 धावा. अजून 23 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 23 धावा. कुठेतरी राहुल शेट्टीला स्ट्राईक गेली त्यानंतर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी अजित चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजित हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारला आहे. हवे झेल झेल खाली क्षेत्ररक्षक, बघूया काय घडतंय. अचूक जजमेंट पाहायला मिळतंय, अचूक जजमेंट घेतलं गेलं आणि झेल टिपलं. अशाच प्रकारचे शैलंदा क्षेत्ररक्षण आवश्यक असतं. कारण कुणीतरी कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं गेलं होतं, जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तेव्हा तुम्हाला मात्र एक सांघिक खेळ तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण फलंदाजी करणारे फलंदाजी करतात, गोलंदाजी करणारे गोलंदाजी करतात, परंतु त्याच्या मागे असलेले क्षेत्ररक्षण प्रदीप सर नक्कीच तुम्हाला गरजेचं असतं. क्षेत्ररक्षण जर व्यवस्थित असेल तुमचं ठीक हां सपोर्ट तोच सपोर्ट असतो, बॅकबोन म्हटला जातो. आणि जर क्षेत्ररक्षण तुमचं व्यवस्थित असेल तर नक्कीच तुमच्या संघाला मात्र त्याचाच एक होप्स असतो आणि त्याच्याप्रमाणे मात्र नक्कीच आपल्या संघाला तो पुढे नेत असतो. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण होतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण झेल टिपला गेला तो म्हणजे तेजस यांच्या चांगला जजमेंट म्हणावं लागेल तेजसचं. आणि मात्र राहुल शेट्टी जो फार्मात जो फलंदाज होता त्याला मात्र तंबूच्या आशयाला धाडलं जातं. अशा प्रकारे तिसरा गडी बाद होते, 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावांचं समीकरण. मैदानात जात आहे तो यष्टरक्षक आशिष. बघूया आशिष यांच्या बॅटमध्ये एक धम्मक आहे, एक पॉवर आहे त्यांच्यामध्ये. आपण सातत्याने चौकार षटकारांची आतषबाजी होताना बघितला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अजित चव्हाण, हा डाव्याशोरचा चेंडू जोरकस मारला आहे. नशिबाचा चौकार, नशिबाचा षटकार आणि पंचांचा इशारा येतोय, नशिबाचा षटकार. हा मात्र लागला जातोय तो घनसोली संघाच्या, किरणस्मृती घनसोली संघाच्या बाजूने. 6 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. मगाशीच म्हटल्याप्रमाणे आशिष्यांच्या बॅटमध्ये एक पॉवर आहे आणि ती पॉवर मात्र जलवा आपल्याला दाखवला जातोय. आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत गेलेला हा षटकार. 6 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली गेली, ती म्हणजेच 27 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. असं सूर्य अस्ताला जाताना दिसतोय, परंतु थोडा वेगवान खेळ करायचा आहे. पंचांना खेळाडूंना विनंती आहे कारण अजून एक सामना आहे. आणि कुमार इलेव्हन संघाच्या संघनायकाला विनंती आहे. भूषण आपल्या नवी मुंबई कोहिनूर भूषण पाटील इथं आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत असेल. नाणेफेकीसाठी इथं हजर आहेत. लगेचच जिंकलेला संघ कुमार इलेव्हन तुर्वे संघासमोर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. अजित चव्हाण गोलंदाजीसाठी. हा मात्र डावेश्वरचा चेंडू जोरकस मारला, चेंडू जातो मिडल गेटच्या दिशेत. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेकी होते, परंतु गोलंदाज थोडा दूर असल्याकारणे एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 28 घरात. आता मात्र 14 धावांचं समीकरण असेल. 7 चेंडू आणि माफ करा 16 धावा, 28 धावा फलकावर लागल्या जात आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 16 धावांचं समीकरण. 7 चेंडू 16 धावा. कोण बाजी मारणार, गोलंदाज की फलंदाज, गजानन तुर्भे की किरणसुती घनसोली. हा मात्र डावेष्टीचा 12 चेंडू टप्पात चुकतोय, कुठेतरी दिशा भरकटली जाते. अशा वेळेला तुम्ही मात्र गोलंदाजी करणे नाही, अशा प्रकारची गोलंदाजी करणे. कारण एक अवांतर चेंडू तुम्ही जेव्हा जेव्हा टाकता तेव्हा नक्कीच एक चेंडू तुम्हाला ॲडिशनल टाकावा लागतो आणि त्याचाच भूर्दंड म्हटलं काय घडतं काय बिघडतं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चेंडू 7 धावा, माफ करा 7 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. 7 चेंडू 15 धावा, काय घडतंय काय बिघडतंय.
मात्र प्रत्येकाच्या दोन्ही संघाच्या मात्र पॅवेलियन मध्ये नक्कीच चिंतेचं वातावरण असेल. कोण बाजी मारणार? गोलंदाजी जर नेटाने केली तर मात्र तुर्भे संघ पुढच्या फेरीत जाणार. हा मात्र मधल्या क्षेत्रात जोरकस मारलाय आणि चेंडू जातोय वाईट इश्लॉंगनच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते आणि आशिष यांचा काही मनसुबा नाही दुसरी धाव घेण्यासाठी आणि एका धावीवर मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 30. नवी मुंबई क्रिकेटचे कोहिनूर ज्यांना म्हटलं जातं ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय भूषण उत्तम पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांचा यथोचित सन्मान येथे करण्यात येतोय. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय डॉक्टर धनोज गपाट सर यांना माझी विनंती आहे की त्यांच्या शुभहस्ते येथे आपले सर्वांचे लाडके खेळाडू या नवी मुंबईची आनमान शान नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात येतोय. मायेची ही उबदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन भूषण पाटील यांचा सन्मान येथे करतायत. या स्पर्धेचे प्रणेते धनोज गपाट सर यांच्या वतीने हा सन्मान येथे करण्यात येतोय. भूषण अजूनही बरंचसं क्रिकेट भूषणजवळ बाकी आहे. मला वाटतं 10 वर्ष मी माझ्या मनाने मी सांगतोय की 10 वर्ष तरी भूषण आपल्याला खेळताना पाहावायचा आहे. फार फार धन्यवाद भूषण, ऑल द बेस्ट. हा मात्र 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असतं. तिथं मात्र झेल सुटला जातोय. एक धाव पण पूर्ण केली जाते. अशा वेळेला तुम्ही जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच मागचा आता अप्रतिम झेल टेपला गेला होता तो मात्र तेजसच्या मात्र माध्यमातून. आता मात्र कुठेतरी आणीबाणीचा सामना असताना ह्या चेंडूवर जे झेल सोडला तो कितपत महागत पडाल आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रशांत प्रमोद सिंग गोलंदाजीसाठी येताना प्रमोद सिंग यांच्या माध्यमातून एक झेल सुटला होता. आता मात्र त्यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. हा मात्र डाव्या शेवरचा चेंडू जातोय डी मध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. एक धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चौकार षटकार मारावं लागेल. कारण समीकरण आहे ते म्हणजे 4 चेंडू आणि 12 धावा असतील. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाज बाजी मारणार की फलंदाज बाजी मारणार? कारण कुठेतरी आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका असतात त्या जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा आपल्याला मात्र बघायला लागते. हा मात्र अतिशय अचूक टप्प्याच्या गोलंदाजी आपल्याला प्रमोद सिंग यांच्यावर विश्वास दाखवला गेला आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी अप्रतिम स्विंग केला जातोय. चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला हळूवार पद्धतीने चेंडू टाकतात. परंतु टप्प्यावर जेव्हा जेव्हा आपण गोलंदाजी करतो आपल्या टप्प्यावर जेव्हा नियंत्रण असतं ते अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला सातत्याने क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा मात्र जोरकस मारला फटका. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय? वाव 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 आणि चेंडू जातोय आरपार. सी मारे शेपार षटकार. कुठेतरी समीकरण बदललं जातंय. टप्पा चुकला आणि त्याचा मात्र भूर्दंड पडतोय तो म्हणजेच गजानन तुर्भे संघाला. 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण लागलंय. प्रमोद सिंग यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र आशिष यांनी हेरलं. कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतात आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं निरीक्षण केलं गेलं आणि आत्ताच्या मात्र चेंडूवर बनवला आणि चेंडू धाडला लॉंगॉन बाउंड्रीच्या वरून 6 धावेने. 6 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती 38 घरात. 2 चेंडू 6 धावांचं समीकरण असेल. आशिष सारखा एक अनुभवी फलंदाज मात्र मैदानात सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावांचं समीकरण. 6 धावा 2 चेंडू 2 चेंडू 6 धावांचं समीकरण. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार मात्र आपल्याला पाहायला मिळणार. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. दोन्ही संघाच्या तंबूमध्ये नक्कीच धकधक 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 असं वातावरण निर्माण झालं असेल. कारण एकची फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला. ह्यामध्ये मात्र मिस्टेक केली आणि मिस्टेकीला मात्र भूर्दंड पाडला गेला आणि अशा प्रकारची गोलंदाजी. पहिले 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर मात्र आशिष यांनी मात्र सामना फिरवून दिला. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारून विजयश्री मात्र आपल्या संघासाठी खेचून आणला. जिथे जिथे विशाल शाह आणि राहुल शेट्टी बाद झाला त्यानंतर मात्र सगळी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आशिषने संघाची धुरा मात्र आपल्या खांद्यावर घेऊन मात्र आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला. वैयक्तिक अशा 20 धावा काढून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला. तेच आशिष ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल किरण स्मृती घनसोली संघाचा संघनायक व कुमार 11 तुर्भे संघाचा संघनायक. टॉस का बॉस मंचावर जायचं आहे.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक डॉक्टर धनुज लक्ष्मण गपाट सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तसेच मॅन ऑफ द मॅच सुद्धा पारितोषिक त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय तो म्हणजेच अप्रतिम फलंदाज